मुंबई अहमदाबाद महामार्गावर धनिकांच्या मुलांची मस्ती पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे। हा आहे कुमार मेटल कंपनीच्या मालकाचा बेटा आदित्य सुधीर माणिकताला। पैशाचा माज या धनाढ्य बेट्यांना कसा असतो याचं उदाहरण बघायला मिळालंय। सकाळी 11:15 सुमारास हा आपल्या आलिशान जॅग्वार गाडीतून मनोरच्या कंपनीमध्ये जात असताना तेथील नवसे गावाचा स्थानिक रहिवाशी जयेश मधुकर कुडू हाही आपल्या आयटेन या गाडीतून शिरसाट फाटा येथे जात होता। टर्न घेण्यासाठी गाडी वळवल्यामुळे मागे असलेल्या जॅग्वार गाडीला थांबावं लागलं। यावेळी गाडीतून खाली उतरून जयेशच्या अंगावर जाऊन आदित्यने 3 राऊंड हवेत फायर केले आणि तेथून निघून गेला। याबाबत जयेशने तक्रार केल्यावर पालघर पोलिसांनी महाराष्ट्रासह गुजरातमध्ये अलर्ट जारी केला। शेवटी दुपारी ही गाडी विरारच्या टोल नाक्याजवळ मुंबई येथे जाताना पकडली गेली। त्यावेळी आदित्य माणिकताला आणि ड्रायव्हर मनोज कुमार मिश्रा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पण पोलिसांची या संपूर्ण प्रकरणात संशयित भूमिका दिसत आहे। तसेच विरार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी एस जंगम यांनी तर चक्क ही केसच प्रायव्हेट असल्याचे बोलून प्रसार माध्यमांना बाजूला सारले। त्याचप्रमाणे 2 दिवस होऊन अजूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही। मात्र एरवी दुसरा कोणी असता तर विरार पोलिसांनी त्याला लगेच अटक करून आपला खाकी रंग दाखवला असता। त्यामध्ये आम्ही एक टायगन आणि 3 रिकाम्या पुंगळ्या तसेच 1 गनमधील पुंगळी मॅगझिनमधील असे जप्त केलेले आहेत। ते टायगन आम्ही बॅलिस्टिक एक्सपर्ट सांताक्रूज मुंबई या ठिकाणी तपासणीसाठी पाठवून तिकडला अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील योग्य ते कायदेशीर कारवाई करीत आहोत। सध्या आम्ही आर्मॅटखाली गुन्हा दाखल केलेला आहे कारण शस्त्र मिळून आलं, परंतु ते शस्त्र टायगन दिसून येते आणि त्या अनुषंगानं आम्ही बॅलिस्टिक एक्सपर्ट यांच्याकडचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य ती कारवाई करीत आहोत। तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही पिस्तूल नकली असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी हीच ती पिस्तूल असेल असे कशावरून आणि नकली पिस्तूल घेऊन आरोपी असा का फिरतोय याचे उत्तर पोलीस देणार आहे का? तर फिर्यादी जयेशने विरार पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून पोलीस बड्या बापाच्या धेंड्यांना वाचवत असल्याचा संशय व्यक्त केला आहे। तसेच जो आरोपी पोलिसांनी पकडला आहे तो खरा आरोपी नसून त्याचा भाऊ असल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे। रस्ता क्रॉस होतो तिकडनं समोरून गाडी आली, त्या गाडीवाल्याने गाडी मध्ये थांबली ना त्याच्यावर ठोक मारला गाडीवर आणि मी गाडी आ गेलो तर पुढे घेतली साईडला लावली। त्यांनी काय केलं पुढे मी साईडला लावली उतरलो तर फायरिंग केली, बंदूक काढली ना फायरिंग केली डायरेक्ट कारण त्याला ट्रॉफिकमध्ये फसला म्हणून मी गाडी मध्ये घातली ना त्याच्यामुळे त्याची गाडी थांबली त्याच्यामुळे त्याला त्यांनी रागाचे फायरिंग केली। आता ते 2 भाऊ सेम आहात त्याच्यातला नक्की कोण नाही पोलिसांनी पकडला पोलिसांना माहिती आहे ते पोलिसांनी पकडला ना तेव्हा गाडीतून पकडला डायरेक्ट पोलिसांना माहिती आहे त्याचा तो भाऊ आहे त्याच्यामध्ये तो मला वाटते तो बहुतेक दाढीवाला असेल पण तो मध्यस्थ त्यांनी ते दाखवतो पोलिसात हा आहे असं मला वाटतंय। तो भाऊ आहे त्याचा त्याच्या भावा तो त्याचा लहान भाऊ आहे ना त्याला वाचवण्यासाठी पण करू शकते मला तर वाटते असं होऊ शकत नाही। गरीबाला मारू शकला कोण नाही काय करू शकत मी सांगतो काय होऊ शकत नाही कारण मेन गोष्ट पोलिस काय पण करू शकतात पोलिसांचा विश्वास नाही आपला। दरम्यान हे प्रकरण पाहता असेच दिसून येते की गरीबांना वेगळा न्याय आणि धनाढ्यांना वेगळा न्याय होत असून आधीपासूनच पोलिसांची भूमिका ही या पैशेवाल्या आरोपीला निर्दोष सोडण्याची आहे। तसेच नंतर पोलिसांना हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक फोन कॉल्स आले असल्याचेही बोलले जात आहेत। त्यात नेत्यांचाही फोन असल्याचे बोलले जात आहे तर हा नेता कोण याचाही खुलासा होणे गरजेचे आहे व यासाठी वरिष्ठ पोलिसांच्या फोन रेकॉर्डचीही पडताळणी होणे तितकेच गरजेचे आहे। खुलासा न्यूज पालघर।